हाय फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, वेलकम टू दिस चैनल दैट इज सिबल एडिक्ट्स। तर फ्रेंड्स, आज अपन एक नवीन चैप्टर जिस नाव है सिंपल स्ट्रेस एंड स्ट्रेन, जो कि स्वॉम्स एक चैप्टर है, तो अपन घेना रहे। फ्रेंड्स, तेजी एक थोड़ा गोष्टी तुम्हारा महित असल्या पाहिजे। सो फर्स्ट थिंग जे तुम्हाला सांगितलं होतं की टॉप 7 सब्जेक्ट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट होते, त्यामधला एक स्वॉम हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स। कुठलीही एक्झाम असू दे, PSC असू दे कुठल्या पण, किंवा SSC असू दे किंवा UPSC पण असू दे, एनी एक्झाम इट माईट बी, सो स्वॉम इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रेंड्स। तर आपण आज सुरुवात करूया, त्याचा एक बेसिक सिंपल चॅप्टर आहे सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन। जसं नावातच आहे की चॅप्टर इज सिंपल, ओके, सो सिंपल आहे, स्ट्रेस स्ट्रेन सिंपल आहे, जास्त घाबरायची गरज नाही। सो फक्त एक सिंपल एक वही ठेवा समोर, एक व्हाईट शीट ठेवा आणि पूर्ण जे सांगतो आहे ते नोट्स एका व्हाईट शीटवर कवर करून घ्या फ्रेंड्स, आणि हीच तुमची रिव्हिजन शीट राहील। कसं आहे, मुलांना कळत नाही की अल्टिमेटली जे लास्ट टाईमला आपण रिव्हिजन करतो, लास्ट टाईम जो असतो ना एक्झामच्या आधीचा, तो असतो लास्ट टाईम, जो लास्ट टाईम असतो ना त्यावेळेस रिवाईज कुठून करायचा हे कळत नाही मुलांना, की मोठे पुस्तकं वाचायचे का रेफरन्स बुक वाचायचं का क्लास नोट्स वाचायच्या। सिंपल हितच मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे काय काय करायचं आहे। एक पेज तयार करायचं व्हाईट शीट घेऊन, झेरॉक्सचे व्हाईट शीट्स भेटतात ऑलमोस्ट 200 रुपीजपर्यंत, तुम्हाला आय थिंक 400 to 500 शीट्स भेटून जातील, तर तुम्ही ते परचेस करा आणि त्यामधली एक व्हाईट शीट घ्या आणि त्यावर लिहा सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेन, ओके। सो हे तुम्हाला फायनलला हेल्प होईल फ्रेंड्स, जसं सांगतो तसं करा। सिंपल सांगा लागलो, परत जेव्हा PWD येईल किंवा बाकीच्या एक्झाम्स येतील, PWD असू दे, WRD असू दे, MPSC असू दे, SSC असू दे, ज्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झाम्स आहेत किंवा ग्रुप एच्या पण असतील, जसं की आपली UPSC आहे, ESC आहे, तर त्यामध्ये हेल्प होणार आहे तुम्हाला ह्या नोट्सची डेफिनेटली। तर हायलाइट्स आपण काय काय बघणार आहे ह्या चॅप्टरमध्ये बघून घेऊया शॉर्टमध्ये। तर पहिलं आपण बघणार आहे इंट्रोडक्शन, मग स्ट्रेस काय आहे, स्ट्रेन काय आहे, त्याचे टाईप्स काय आहेत, हुक्स लॉ, स्ट्रेस स्ट्रेन रिलेशनशिप, फॅक्टर ऑफ सेफ्टी, इलास्टिक कॉन्स्टंट, पॉइझन्स रेशियो, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन। तर हे बघा, असा चार्ट तुम्हाला इंट्रोडक्शन जेव्हा स्ट्रेस स्ट्रेनचं म्हणाल ना, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आठवायला पाहिजे की काय काय असतं स्ट्रेस स्ट्रेनमध्ये, की इंट्रो झालं स्ट्रेस आहे, मग स्ट्रेन आहे, मग हुक्स लॉ आहे, मग त्यांचं रिलेशनशिप आहे दोघांचं, मग फॅक्टर ऑफ सेफ्टी काय, इलेक्ट्रिक कॉन्स्टंट्स काय, मग त्यांचं रिलेशनशिप काय आहे, मग त्यांचं परत बार विथ व्हॅरिंग सेक्शन्स काय आहेत, कंपाऊंडिंग बार्स, परत त्यामध्ये स्ट्रेसेस, थर्मल, म्हणजे थर्मलला काय म्हणतात आपण टेम्परेचर स्ट्रेसेस, सो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे फ्रेंड्स। सो लेट्स स्टार्ट टुडे विथ फर्स्ट इंट्रोडक्शन। आता बघा, इंट्रोडक्शनमध्ये सिंपल स्ट्रेस आणि स्ट्रेन काय आहे आपल्याला बघायचं आहे। त्याच्या आधी आपला जो टॉपिक आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, म्हणजे काय सांगताय, तर मटेरियलची स्ट्रेंथ किती आहे, कशी काढायची, कशी व्हायोलेट करायची जेव्हा त्याच्यावर एक लोड लावतो। समजा एक्झाम्पल, आय हॅव अ चेअर, माझ्याकडे काय चेअर आहे, तर त्या चेअरवर समजा एक माणूस बसला किंवा एक व्यक्ती बसला, तर काय होईल, त्या चेअरवर एक लोड येईल, मग ते लोड आल्यावर त्या चेअरवर काय इफेक्ट होईल, त्या चेअरवर काय इफेक्ट होईल फ्रेंड्स, थोडं त्या चेअरला लोडमुळं थोडी डिफ्लेक्ट होईल किंवा नाही होईल, जे काय त्याचा इफेक्ट होईल ना त्याला काय म्हणायचं, मेकॅनिक्स म्हणायचं। म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये जर मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज मेकॅनिक्स, मेकॅनिक्स म्हणजे अशी ब्रांचेस आहेत जी ती डील करती लोड प्लस त्याचा इफेक्ट काय। म्हणजे एका गोष्टीवर समजा लोड लावला तुम्ही,
तर त्या लोडमुळं आलेला जो इफेक्ट आहे ना फ्रेंड्स, त्याला म्हणतात मेकॅनिक्स. सिम्पल टर्म्समध्ये मेकॅनिक्स म्हणतात. तर आपण इथं काय बघतो आहे, सॉलिड मेकॅनिक्स. म्हणजे तुम्ही काय करताय, सॉलिड गोष्टी ज्या आहेत किंवा तुमचं मटेरियल जे आहे ते सॉलिड आहे. जेव्हा तुम्ही फ्ल्युइड मेकॅनिक्स स्टडी करता तेव्हा तुम्ही ते वॉटरवर किंवा वेरियस जे फ्ल्युइड जे ज्याची कॅपॅसिटी असते फ्लो करायची अशा सबस्टन्सवर तुम्ही लोड लावताय, त्याला म्हणतात फ्ल्युइड मेकॅनिक्स. सो इथं काय स्टडी करतो आपण, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, दॅट इज सॉलिड मेकॅनिक्स. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ इंट्रोडक्शन टू सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेंथ. तर बघा, स्ट्रेंथ काय, आता तुम्हाला काय आलं असेल की जे काय रेझिस्टन्स देणार आहे तुम्हाला ती चेअर. आता तुम्ही बसल्यावर चेअर तुटेल का फ्रेंड्स? नाही तुटणार. म्हणजे काय होत आहे, ती रेझिस्टन्स देते मगच तुम्ही तिथं बसू शकता. त्यालाच तर म्हणतात ना की न्यूटन्स थर्ड लॉ काम करतो आहे. जेव्हा तुमचा लोड येतो तेव्हा तुम्हाला ऑपोजिट एक रिॲक्शन भेटती. म्हणजेच बिहाइंड एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन, हाच तर न्यूटन्सचा थर्ड लॉ आहे फ्रेंड्स. म्हणजे ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, हे तुम्हाला आता इथं बघायला भेटेल. त्यालाच म्हणतात स्ट्रेंथ. तर रेझिस्टन्स आहे मटेरियल जो देतो आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ एक्सटर्नल लोड. आणि स्टिफनेस काय मग, स्टिफनेस काय, स्टिफनेस जे डिफॉर्मेशन समजा तुम्हाला विथस्टँड करायचं आहे, जेव्हा तुम्हाला डिफॉर्मेशन तुम्हाला नलिफाय करायचं आहे, कंपेन्सेट करायचं आहे, आणि त्या डिफॉर्मेशनला जेव्हा रेझिस्टन्स दिला जाईल मटेरियलकडून तर त्याला म्हणतात स्टिफनेस. ओके, म्हणजे जर डिफॉर्मेशनला रेझिस्टन्स भेटला तर स्टिफनेस झालं, आणि जर लोडला रेझिस्टन्स भेटला तर त्याला म्हणतात स्ट्रेंथ. ओके, त्यामुळेच तर आपण ह्या चॅप्टरचं नाव ठेवलं आहे किंवा ह्या पूर्ण सब्जेक्टचं नाव आहे स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल. तर का स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल आहे, कारण आपण याला एक्सटर्नल लोड लावल्यानंतर जे काय आहे रेझिस्टन्स देणार आहे मटेरियल ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, नोट, इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहेत ह्यामध्ये. अ स्ट्रॉंग मटेरियल टेक्स मोर लोड ॲट फेल्युअर, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे फ्रेंड्स. स्ट्रॉंग मटेरियल काय करेल, जास्त लोड घेईल त्याच्या फेल्युअरपर्यंत, राईट. आणि स्टिफ मटेरियल अंडर गोज लेस डिफॉर्मेशन, यस व्हेरी व्हेरी ट्रू. बघा, आता मी म्हणलं होतं तुम्हाला की स्ट्रेंथचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही लोडला सहन करता ना, एक सहनशीलता मटेरियलची, एक सहनशीलता जी असते ना लोडला सहन करायची, त्याला म्हणतात स्ट्रेंथ. आणि स्टिफनेस म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणी डिफॉर्म करायचा प्रयत्न केला किंवा मोडायचा प्रयत्न केला तेव्हा जर रेझिस्टन्स दिला तर त्याला म्हणतात स्टिफनेस. तर आता स्ट्रॉंग मटेरियल तर ऑफकोर्स जास्त लोड घेईल, आणि स्टिफ मटेरियल जास्त डिफॉर्मेशनला रेझिस्ट करेल, दॅट इज इट विल हेल्प इन लेस डिफॉर्मेशन. सो नेक्स्ट एक ॲझम्पन्स आहेत जिथं दिलेले आहेत. आता हे ॲझम्पन्स इतके महत्त्वाचे आहेत की ते तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, आता बऱ्याच आपण जेव्हा सब्जेक्ट स्टडी करू तेव्हा तुम्हाला हे ॲझम्पन्स वापरायला लागतील. त्यामुळं फक्त शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला ॲझम्पन्स महत्त्वाचे की वर्ड्स ह्यामध्ये मार्क करा फ्रेंड्स. आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लिहायची गरज नाही आहे तुमच्या पेपरमध्ये, फक्त सिम्पल सिम्पल एक एक वर्डमध्ये तुम्हाला जे वाटतं आहे की स्ट्रेंथ म्हणजे काय, रेझिस्टन्स आहे, स्टिफनेस म्हणजे काय, रेझिस्टन्स टू लोड, एवढंच लिहा. स्ट्रेंथ म्हणजे रेझिस्टन्स टू लोड, स्टिफनेस म्हणजे रेझिस्टन्स टू डिफॉर्मेशन, फक्त एवढं सिम्पल सिम्पल गोष्टी लिहा. सगळ्या गोष्टींना हे करायची तुम्हाला गरज नाही आहे फ्रेंड्स. ओके, आणि त्यानंतर आपण बघणार आहे ॲझम्पन्स. तर ॲझम्पन्स फॉर कॅल्क्युलेटिंग द स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हे महत्त्वाचे आहेत फ्रेंड्स. ॲझम्पन्स बघा, आता तुम्हाला ॲझम्पन्स कळणं गरजेचं आहे. फर्स्ट, मटेरियल ऑफ अ बॉडी, ओके, मटेरियल ऑफ अ बॉडी इज सॉलिड अँड कंटिन्युअस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कशी आहे मटेरियल, जे मटेरियल वापरलं आहे आपण बॉडीचं ते कसं असलं पाहिजे, सॉलिड. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, राईट, मी पहिल्यापासून म्हणलं होतं याचं दुसरं नाव आहे सॉलिड मेकॅनिक्स. त्यामुळं ह्यामध्ये अज्युम काय करतो आपण, जे मटेरियल आहे ते सॉलिड आहे आणि ते कंटिन्युअस आहे. कंटिन्युअस म्हणजे तुम्ही बघाल, आता समजा एक स्टील रॉड आहे, स्टील बार आहे, त्याच्यामध्ये व्हॉइड्स आहेत असतात का फ्रेंड्स? नाही, नो. पण आता समजा सॉइल आहे,
सॉइल आहे, सॉइलमध्ये तर तुम्हाला लगेच कळून येईल की वॉइड्स असतात, करेक्ट आहे. तर हाच तर फरक आहे ना फ्रेंड्स, हाच तर फरक आहे ना, की इम्पॉर्टंट काय ह्याच्यामध्ये, इट इज नॉट इम्पॉर्टंट दॅट द मटेरियल इज अदर देन सॉलिड, इट शुड बी सॉलिड ऑलवेज. मटेरियल सॉलिड पाहिजे, कंटिन्युअस पण पाहिजे, आणि त्यामध्ये क्रॅक्स पण आले नाही पाहिजे. सो हे महत्त्वाच्या होत्या गोष्टी. सेकंड, मटेरियल एक होमोजेनस आहे आणि आयसोट्रॉपिक आहे. होमोजेनस आणि आयसोट्रॉपिकचा अर्थ काय? आयसोट्रॉपिक म्हणजे कुठल्याही डायरेक्शनमध्ये जर तुम्ही मटेरियलला प्लेस केलं तर त्याची प्रॉपर्टी काय राहील? सेम राहील. एनी डायरेक्शन बघा, इथं दिलेलं आहे, मटेरियल हॅज आयडेंटिकल इलॅस्टिक प्रॉपर्टीज ॲट ऑल डायरेक्शन. कुठल्याही डायरेक्शनला मटेरियलच्या प्रॉपर्टीज सेम राहणार. आणि होमोजेनस म्हणजे काय? आयडेंटिकल प्रॉपर्टीज ॲट ऑल पॉईंट्स इन आयडेंटिकल डायरेक्शन इज कॉल्ड होमोजेनस. सिंपल आहे, म्हणजे सगळ्या मटेरियलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सेम आहेत त्या त्या डायरेक्शनमध्ये, त्याला म्हणायचं होमोजेनस आणि आयसोट्रॉफिक. परत म्हणलं सेल्फ वेट आपण इग्नोर करतो, करेक्ट आहे. सेल्फ वेट आपण ह्यामध्ये झिरो घेतो, ओके, इग्नोर करतो. नेक्स्ट, सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपण अप्लाय करतो. सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय आपण हे नंतर डिटेलमध्ये बघणारच आहे. सिंपल आहे, सुपरपोजिशन प्रिन्सिपल अप्लाय करणार आहे आपण. सेंट व्हेनंट प्रिन्सिपल आपण ह्यामध्ये व्हॅलिड केलेलं आहे, आणि त्यामध्ये सेंट व्हेनंट प्रिन्सिपल इज ऑल्सो व्हॅलिड. सो दीज वर सम अझम्पशन्स इम्पॉर्टंट, अँड इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड द इंट्रोडक्शन टू स्ट्रेस अँड स्ट्रेन. तर फ्रेंड्स, हे होतं इंट्रोडक्शन टू स्ट्रेस अँड स्ट्रेन बाय सॉम. आता नंतर आपण फर्स्ट पार्ट जो बघणार आहे त्याचा आहे स्ट्रेस. व्हॉट इज स्ट्रेस? आता बघा, इम्पॉर्टंट आहे की स्ट्रेस काय आहे. स्ट्रेस बघा, मला सांगा काय असते स्ट्रेस. कम ऑन, तुमच्या लाईफमध्ये कधी स्ट्रेस आली आहे तुम्हाला? करेक्ट आहे, कधी येते माणसाला स्ट्रेस? जेव्हा तो फेल होतो, करेक्ट आहे. मग मला म्हणायचं आहे की फेल झाल्यावर जे तुम्हाला येतं आहे ते स्ट्रेस येतं आहे की प्रेशर येतं आहे? बघा, ह्यामध्ये दोन गोष्टी समजून घ्या. डिफरन्स बिटवीन प्रेशर अँड स्ट्रेस. मला सांगा प्रेशर आणि स्ट्रेसमध्ये फरक आहे. सी, हाच बेसिक गोष्टी आहेत, ज्यांचे कन्सेप्ट्स क्लिअर नसतात त्यांना पुढं प्रॉब्लेम येईल. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही फ्लुइड मेकॅनिक्स, सॉल्व मेकॅनिक्स, सॉम हे सब्जेक्ट स्टडी करता ना, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर राहणं खूप गरजेचं असतात. आणि जेव्हा हे नसतं ना मुलाकडं, तेव्हाच त्याला स्ट्रेस नाही तर प्रेशर येऊन जात आहे आणि त्यामुळं तो फेल होतो फ्रेंड्स. तर तुम्हाला कळालं असेल की स्ट्रेस घेतल्यावर काय काय होऊ शकतं माणसाच्या आयुष्यात. माणसाच्याच नाही पण कोणाच्याही आयुष्यात. सपोज एक्झाम्पल, एक्झाम्पल जसं आपल्याला खूप जण म्हणतात एक्झाममध्ये जेव्हा तुमचा रिझल्ट येतो, पाचवी ते दहावी असेल किंवा कुठलंही तुमचं स्कूल लाईफमध्ये असेल, जेव्हा तुम्ही रिझल्टच्या डेला जात होता, राईट, तुमचा रिझल्ट येत होता, सपोज तुम्ही फेल होत होता त्या सब्जेक्टमध्ये, राईट. समजा एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्ही फेल झाला सायन्समध्ये, तर काय म्हणत होते, काय म्हणत होते? खूप शिव्या देत होते घरचे, राईट. घरचे खूप शिव्या देतात अशा वेळेस, का अभ्यास करत नाही, काही येत नाही ह्या मुलाला, मूर्ख आहे असं असं. आणि काही लोक असं पण म्हणत होते की जाऊ दे, काही हरकत नाही, ह्या टायमिंगला नाही झालं, स्ट्रेस जास्त घेऊ नको, स्ट्रेस घेऊ नको, प्रेशर घेऊ नको असं म्हणत होते, राईट. सो काय आहे नक्की स्ट्रेस? नक्की म्हणजे आपण फक्त हे शब्द ऐकून स्ट्रेस स्ट्रेस, पण येतो कसा स्ट्रेस, कशामुळं येतो? सी फ्रेंड्स, जेव्हा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कुठली गोष्ट असेल, सपोज तुमची बिल्डिंग पण असू दे, तुमची बिल्डिंग जरी असेल तर त्या बिल्डिंगवर काय येणार आहे फ्रेंड्स? लोड्स, लोड्स येणार आहेत, करेक्ट आहे.
आता ह्या लोड्समुळं काय होतं, ह्या लोड्समुळं त्या बिल्डिंगवर एक इफेक्ट होतो असा, ह्या लोडमुळं असा एक इफेक्ट होतो ज्यामध्ये तुमची बिल्डिंग इंटरनली अनस्टेबल व्हायला लागते. जसं जसंच मी आत्ता तुम्हाला सांगितलं की मुलगा जेव्हा फेल होतो, बाहेर काही परिणाम होत नाही, दिसत नाही एवढा फेल झाल्याचा, पण तुमच्या आतून तुमचं मन खात असतं की अरे मी फेल झालो, मला वाईट वाटलं आहे. तुम्हाला बाहेरून वाईट वाटत नाही फ्रेंड्स, आतून वाईट वाटतं, राईट आहे? तर त्यामुळं तुम्ही समजून घ्या, स्ट्रेस हे एक्स्टर्नल नाही आहे, इट इज नॉट एक्स्टर्नल, स्ट्रेस इज इंटरनल. ओके, स्ट्रेस इज इंटरनल. आणि जे तुम्ही म्हणता ना की बाहेरून लोक जे तुम्हाला प्रेशराइज करतात की कर, हे काम कर, तिथं जा, स्कूलला जा, शिक, अभ्यास कर, जॉब कर, हे जे प्रेशर असतं ना बाहेरचं, सोशल प्रेशर, सोशल जे सगळे लोक मिळून टाकतात ना एका मुलावर, बळजबरी म्हणतो ना आपण, बळजबरी, दॅट इज कॉल्ड प्रेशर. प्रेशर तर तुम्हाला आता कळालं असेल की स्ट्रेस आणि प्रेशरमध्ये काय फरक आहे. स्ट्रेस आपल्याला जाणवते ती आतून, आतून माइंड डिस्टर्ब्ड असतं ना तेव्हा स्ट्रेस म्हणतो आपण. आणि जेव्हा बाहेरून लोक तुम्हाला प्रेशराइज करतात एक गोष्ट करायला, दॅट इज कॉल्ड प्रेशर, विच इज ॲटमॉस्फिअरिक, म्हणजेच एन्व्हायरमेंटमधून आलेलं जे असतं ना स्ट्रेस, त्याला प्रेशर म्हणतात. तर स्ट्रेस म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल, वेन एव्हर मेंबर इज सब्जेक्टेड टू लोड्स, जेव्हा एक लोड्स त्या मेंबरवर येतात तेव्हा ते मटेरियल ट्राय करते की मी त्या लोडला लांब ठेवू, नको नको वाटतं आहे लोड. कोणाला जास्त आवडत आहे कोणाला लोड घेणं? नाही, प्रत्येकाला निवांत आराम की लाईफ जिनी यार, सबको आराम की लाईफ चाहिए, किसी को लोड नहीं चाहिए. तो इसके लिए जो भी बिल्डिंग है वो क्या करना चाहती है, रेजिस्ट करना चाहती है वो लोड को. त्यामुळं रेजिस्टन्स जे ऑफर करते ना मटेरियल त्या लोडला, त्याला काय म्हणतात? स्ट्रेस. तर ते असतं इंटरनल. बघा, ईच मेंबर इज इन इक्विलिब्रियम का, कारण जी आहे ती स्थिती आवडती. बघा, प्रत्येकाची एक स्थिती असते. आता माणसाची कसं आहे, शांत स्वभाव असतो माणसाला, माणसाला कोणी डिस्टर्ब केलं की आवडत नाही, त्याचं त्याला बरं वाटत असतं पर्सनली. पण बाहेरनं कोणी त्याला प्रेशराइज केलं, त्याला कोणी वाईट बोललेलं आवडत नाही, त्याला स्टेबल राहायला आवडतं. माणसाला कसं असतं स्टेबल, कुणाला पण, पाणी पण असू द्या, बघा तुम्ही ॲट द रेस्ट जेव्हा असतं तेव्हा ते एकदम स्टेबल असतं, त्यानंतर ते जेव्हा फ्लोईंगमध्ये असतं तेव्हा ते अनस्टेबल असतं. तर सगळ्यांचा स्वभाव कसा आहे, स्टॅबिलिटी मेंटेन करणं तर आपला. तर तसंच प्रत्येक मेंबरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इक्विलिब्रियम आणायचं आहे. इक्विलिब्रियम आणण्यासाठी जेव्हा तुम्हाला फोर्सेस तुम्ही आपल्या करता बाहेरून, तितका फोर्स रेजिस्ट केला पाहिजे ना. आता समजा जर न्यूटन्सचा थर्ड लॉ काम केला नसता, दॅट इज ॲक्शन इज इक्वल टू रिॲक्शन, ॲक्शन अँड रिॲक्शन आर सेम, शुड बी सेम, ह्यातलं जर 0.0001% पण जरी खोटं असताना की ॲक्शन आणि रिॲक्शन, समजा तुमची जी बिल्डिंग आहे ती सॉईलवर आहे का, तर समजा बिल्डिंगवर 100 न्यूटन लोड येत असेल तर तुमच्या सॉईलनी पण 100 न्यूटन लोड जेव्हा देईल त्याला रेजिस्ट करण्यासाठी, तेव्हाच ती बिल्डिंग स्टेबल राहील. समजा तुमच्या सॉईलनी 99.99999 इतका जरी लोड दिला तरी पण तुमची बिल्डिंग फेल होईल. सपोज ही सॉईल आहे, ह्या सॉईलनी तुमचं फक्त 99.9999 सकाळपर्यंत 9 लिहा, इतका जरी तुमचा लोड घेतला तरी पण तुमची बिल्डिंग फेल होणार आहे. का? कारण जर वरून 100 येतो आहे तर खालून पण 100च पाहिजे. इतका 0.00000 जरी कमी असेल तरी पण चालत नाही. का? बिकॉज न्यूटन्स थर्ड लॉ, न्यूटन्सचा थर्ड लॉ डझंट वर्क.
doesn't work. Without action is equal to reaction. It's very very important, friends. ओके तर हे झालं तुम्हाला काय आलं का आपल्याला स्ट्रेस रेजिस्टिंग करायची गरज आहे, स्ट्रेस रेजिस्टन्सची गरज आहे, कारण आपल्याला इक्विलिब्रियम पाहिजे आहे, स्टेबिलिटी पाहिजे आहे. When a section of member is considered, the intensity of resisting force normal to sectional plane is called intensity of normal stress or normal stress. बस ह्यालाच म्हणतात नॉर्मल स्ट्रेस. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर आता तुम्हाला कळलं असेल की स्ट्रेस काय. तर स्ट्रेसचा सिंपल फॉर्म्युला काय आहे फ्रेंड्स, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स और रिएक्शन अपॉन एरिया. एरिया कुठला, जो रेजिस्टिंग एरिया. रेजिस्टिंग एरिया फ्रेंड्स, सो रेजिस्टिंग फोर्स अँड दॅट्स क्रॉस सेक्शनल एरिया. तर तुम्ही बघता इकडं हे मटेरियल आहे, त्यावर आपण काय अप्लाय केलं, पी फोर्स अप्लाय केला. इथं पण आपण काय केलं, पी फोर्स अप्लाय केला. तर ह्याच्यावर काय होईल, हे मटेरियल रेजिस्ट करायचा प्रयत्न करेल. ओके, हे जे रेजिस्टन्स आहे ह्या पीला, त्याला काय म्हणतात, स्ट्रेस. ओके, सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल फ्रेंड्स, स्ट्रेस काय आहे. तर आपण बघूया फास्टमध्ये एक नोट. मेंबर फ्री टू डिफॉर्म और फ्री टू मूव अवे विल नॉट डेव्हलप एनी सपोज. आता तुमच्या घरच्यांनी म्हणलं तुम्हाला की आता कुठली एक्झाम देऊ नको, काही करू नको, जॉब पण करायची गरज नाही, आमच्याकडे खूप पैसा आहे, आम्ही तुला शिकवणार आहे, तुला काय पाहिजे ते कर, त्यावेळेस तुम्ही काय होता फ्रेंड्स, फ्री होता, मुक्त होता, राईट. मग तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही करू शकता. तर तुम्हाला स्ट्रेस येईल का, सो तुमचा स्ट्रेस का होईल, त्या झिरो. तर अशा वेळेस आपण काय करतो, स्ट्रेस झिरो करतो. जेव्हा फ्रेंड फ्री टू डिफॉर्म असेल, जेव्हा एक मेंबर जो असतो तो फ्री टू डिफॉर्म असतो, त्यावेळेस जो स्ट्रेस येतो तो झिरो होतो. तर युनिट्स जे आहे स्ट्रेसचे ते आहे मेन महत्त्वाचं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. ओके, सो स्ट्रेसचं युनिट असतं पास्कल फ्रेंड्स, दॅट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्याच आपण काय म्हणतो, पास्कल म्हणतो. क्योंकि स्ट्रेस क्या आहे, फोर्स अपॉन एरिया. एरियाला आपण मीटर स्क्वेअर लिहू शकतो, फोर्सला आपण रिप्रेझेंट करतो न्यूटननी. आणि वन न्यूटन म्हणजे माहीत असेल तुम्हाला, मास इंटू ॲक्सलरेशन के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्यालाच काय म्हणतो आपण, एक न्यूटन म्हणतो. ओके, सो दिस वॉज द पार्ट ऑफ स्ट्रेस. परत त्यानंतर टाईप्स ऑफ स्ट्रेसेस आहेत पुढं, इनडायरेक्ट, डायरेक्ट, सो अशा प्रकारे आपण काय करूया. हा जो फर्स्ट पार्ट आहे आपला, आपण जो आहे आता फर्स्ट पार्ट जो आपला होता स्ट्रेस आणि त्याचं इंट्रोडक्शन आपण बघितलं आहे. त्यानंतर सेकंड पार्टमध्ये आपण बघूया डायरेक्ट स्ट्रेसेस, इनडायरेक्ट स्ट्रेसेस काय आहेत, त्यानंतर टाईप्स ऑफ स्ट्रेन काय आहेत, परत त्याचं रिलेशनशिप कसं दिलं आहे, हुक्स लॉ काय म्हणतो, हे सगळं आपण पुढच्या पार्टमध्ये बघूया फ्रेंड्स. सो थँक्यू फॉर लिसनिंग, स्टडी हार्ड, स्टडी वेल, अँड पेरेंट्सचा रिस्पेक्ट करा आणि खूप खूप शिका, खूप खूप मोठे हो फ्रेंड्स. थँक्यू.
फॉर लिसनिंग अँड नोटिंग द इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स ऑफ स्ट्रेस. थँक्यू व्हेरी मच.